राज्यातल्या कर्जमाफीसाठी आंदोलन केल्यानंतर आता देशभरातल्या पातळीवरती शेतकऱ्यांचं आंदोलन जे ते पेटवण्यासाठी मंदसौरपासून किसान मुक्ती यात्रा जी आहे ती अनेक शेतकरी संघटनांनी एकत्र येत देशभरातल्या सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून राजू शेट्टी आणि त्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते मंदसौरला रवाना होत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अनेक प्रश्न जे आहेत ते त्यांना विचारायचे. तुम्ही राज्याच्या सरकारला या अडचणीत आणलं, आता केंद्राच्या सरकारला अडचणीत आणायचा तुमचा विचार आहे का? या सगळ्या यात्रेतून नेमकं काय साधायचं? केंद्र सरकारला अडचणीत आणण्यापेक्षा केंद्र सरकारच्या नेतृत्वानं जे आश्वासन आम्हाला तीन वर्षापूर्वी दिलेलं होतं ते आश्वासन पाळावं आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा. आणि तो हमीभाव तीन वर्ष उशिरानं दिल्यामुळं आमच्या डोक्यावर जे कर्ज चढलं त्या कर्जाची जबाबदारी घ्यावी आणि आम्हाला कर्जमुक्त करावं. त्या दोन मागण्या घेऊन महाराष्ट्रासहित देशभरातल्या जवळपास 140 जास्त संघटनांनी एकत्रित येऊन ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन संघर्ष समिती स्थापन केलेली आहे. एकतर संघटनेमध्ये काही वादळबिदळ नाही आहे, ही किरकोळ बाब आहे. तुम्हाला हे हा जो आरोप झाला तो मान्य आहे का? तुम्ही कार्यकर्त्यांना सदाभाऊंच्या विरोधामध्ये फसवलं किंवा एकूण त्यांना संघटनेतून बाहेर काढायचं हे ठरलेलंच आहे? स्वाभिमानीमध्ये प्रगल्भ असे कार्यकर्ते आहेत आणि ते विचारांना एकत्रित आणले आहेत. त्यांना एकत्रित आणण्यासाठी काही दुसरं साधन नाही आहे किंवा त्यांच्यावर प्रेशर आणलं, काही दबाव ठेवला असं काही नाही आहे. घरचं खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणारंही सैन्य आहे, त्यामुळं कुणाला भडकवून असं कोण भडकत नसतं किंवा कुणाला चितावणी देऊन कुणी चितावत नसतं. प्रत्येकजण तटस्थपणानं विचार करायला सक्षम आहे, त्यामुळं अशा गोष्टी बातम्या बघणाऱ्यांनाही कळतात आणि देणाऱ्यांनाही कळत असतात. सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यातला वाद, त्याच्यानंतर चौकशी समिती आणि पुन्हा निर्णय. आरोप प्रत्यारोप जे आहेत ते सुरूच राहिले दोन्ही बाजूंनी. सदाभाऊ खोत यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राजू शेट्टींनी स्पष्ट केलेलं की कार्यकर्ते सुद्धा सज्ञान आहेत, त्यांनाही चांगलं वाईट काय आहे ते कळतं, बातम्या बघून तेही त्यांचा निष्कर्ष जो आहे तो काढतायत. त्यामुळे या बाबतीत कुणीही कुणाला भडकवण्याचा प्रश्न नाही आहे. शिस्तीच्या संघटनेमध्ये निकाल जो आहे तो शेवटी चौकशी समिती घेणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, वैभव सोनवणे, IBN लोकमत, पुणे.